ओके. आता फाईल म्हणजे काय? आपण लिनक्स मध्ये फाईल म्हणजे काय म्हटलं? लिनक्स मध्ये फाईल म्हणजे काय म्हटलंय? कुठलाही डिव्हाइस असू देत, कुठलाही एक्सटर्नल पेरिफेरल असू देत, इंटरनल पार्टिशन असू देत, इंटरनल एखादा युजर क्रिएट असू दे किंवा एखादा फोल्डर बनवलेला असू दे, एक वर्ड फाईल असेल, एक्सेल असेल, एखादं ऍप्लिकेशन असेल, दिस ऑल इज टर्म्ड ॲज फाईल इन टर्म्स ऑफ लिनक्स. तर देर आर टू टाईप्स ऑफ फाईल्स. फर्स्ट इज ऑर्डिनरी फाईल्स अँड सेकंड इज स्पेशल फाईल्स. इन ऑर्डिनरी फाईल्स इट कम्प्राइजेस ऑफ डेटा, टेक्स्ट और प्रोग्राम. आता डेटा वाले फाईल म्हणजे कोणते? डेटा वाले फाईल्स म्हणजे कोणते? डेटाशी रिलेटेड फाईल्स कोणत्या असतात आपल्या? दामिनी, सोहम, सुफियान, मोहित. हार्ड ड्राइव्स. आवाज नाही येत मला. हॅलो. आपले स्टोरेज डिव्हाइसेस. हॅलो. हा बोल. स्टोरेज डिव्हाइसेस. स्टोरेज डिव्हाइसेस म्हणजे कोणते? हार्ड ड्राइव्ह, सीडी रॉम. नाही. डेटा टेक्स्ट वाले स्टोरेज. डेटा टेक्स्ट और प्रोग्राम इन्स्ट्रक्शन तुझ्या समोर आहे, स्क्रीन शेअर झाले. स्पेशल फाईल्स मध्ये तू जे म्हणतोय ते हार्ड ड्राइव्ह, सीडी रॉम वगैरे हे सगळं येईल. बट डेटा म्हणजे ऍक्च्युअली काय आहे? आता इन युअर विंडोज सिस्टीम तुमच्याकडे पार्टिशन आहेत, सी ड्राईव्ह, ई ड्राईव्ह, डी ड्राईव्ह, राईट? त्याच्या आतमध्ये तुम्ही काय करता, एक सेपरेट फोल्डर्स बनवलेले आहेत. इफ आय हॅव टू रिलेट एनी ऑफ द ऍप्लिकेशन विच इज देअर इन माय विंडोज सिस्टीम, मी कशात सर्च करायला जाणार? आय गो इन प्रोग्राम फाईल, बरोबर? मला त्याचं ऑपरेशन काय आहे, त्याला इन्स्टॉल करायचं, त्याचं सेटअपची फाईल कुठे आहे, त्याला रिलेटेड ज्या काही सपोर्टिंग फाईल्स लागणार आहेत, लायब्ररीज लागणार आहेत, त्या सगळ्या कुठे आहेत? तर त्या प्रोग्राम फाईल्स मध्ये मला मिळतात विंडोजच्या. गेटिंग इट? सो सिमिलर वे लिनक्स मध्ये डेटा म्हणजे ऑल युअर फोल्डर्स. जे तुम्ही फोल्डर्स क्रिएट करता ज्याच्या आतमध्ये व्हेरियस डेटा असणार आहे, किंवा एखादं कॉन्फिगरेशन फाईल ज्याच्या आतमध्ये ऑल द ऍट्रिब्यूट ऑफ द पासवर्ड, युजर, ग्रुप, जे काही रिलेटेड इन्फॉर्मेशन असणार आहे, ती ज्या लोकेशनला असेल किंवा ती ज्या फोल्डर मध्ये असेल, दॅट कम्स अंडर डेटा. टेक्स्टच्या अंडर काय येणार आहे? द वर्ड फाईल, द नोटपॅड फाईल, एक्सेल शीट, स्प्रेडशीट, हे सगळं तुमच्या टेक्स्टच्या अंडर येणार आहे. आणि व्हॉट आर प्रोग्राम इन्स्ट्रक्शन? जे स्क्रिप्टिंग होणार आहे, जो आपण स्क्रिप्ट लिहिणार आहोत एखादा प्रोग्राम रन करण्यासाठी, दॅट विल कम अंडर प्रोग्राम इन्स्ट्रक्शन. म्हणजे ऑल कमांड्स अलॉंग विथ द स्क्रिप्ट, जे कमांड्स आपण स्क्रिप्टिंग साठी वापरणार आहोत, मग इंडिव्हिज्युअल कमांड्स किंवा कॉम्बिनेशन ऑफ कमांड्स टू एक्झिक्युट अ सर्टन टास्क, विल कम अंडर प्रोग्राम इन्स्ट्रक्शन. सो दिस ऑल कम्प्राइजेस अंडर ऑर्डिनरी फाईल्स. नेक्स्ट इज स्पेशल फाईल्स. स्पेशल फाईल्स म्हणजे काय? दीज फाईल्स विच हॅव डिरेक्टली ऍक्सेस टू युअर हार्डवेअर. म्हणजेच काय? इन सिम्पल टर्म्स, ज्या काही एक्सटर्नल पेरिफेरल्स आहेत, जे काही एक्सटर्नली तुम्ही तुमच्या सिस्टमला कनेक्ट करणार आहात, ज्याचा ऍक्सेस तुम्हाला हवा असेल, ज्याचं ऑपरेशनचं परमिशन तुम्हाला हवं असेल, दॅट ऑल कम्स अंडर स्पेशल फाईल्स. म्हणजे तुमचे एक्सटर्नल हार्ड ड्राईव्स, तुमचे पेन ड्राईव्स, तुमचं USB, तुमचं CD-ROM, तुमचे मोडेम्स, तुमचं इथरनेट, एनी अदर अडॅप्टर्स, वायफाय कनेक्शन, लॅन कनेक्शन, हे सगळं जे काही आहे, दॅट विल कम अंडर स्पेशल फाईल्स. नाउ दिस ऑल कम्स अंडर स्पेशल फाईल म्हणजे काय? त्याच्यासाठी जे लागणार इन्स्ट्रक्शन्स आहेत, स्क्रिप्ट आहे, कोड आहे, त्याला लागणारे युजर्स आहेत, कुठला ऍक्सेस दिलाय नाही दिलाय, दॅट ऑल ऍट्रिब्यूट कम अंडर स्पेशल फाईल्स. आणि डिरेक्टरीज म्हणजे काय? इन लिनक्स डिरेक्टरीज आर विच होल्ड्स ऑर्डिनरी फाईल्स आणि स्पेशल फाईल्स. ठीक आहे. डिरेक्टरीज इज कॉम्बिनेशन ऑफ
ordinary file आणि special file. The basically I'll say directory is nothing but your partition created in the Linux. एवढा कॉन्सेप्ट समजलाय? फाईलचे टाइप्स काय आहेत? ऑर्डिनरी फाईल, स्पेशल फाईल, डिरेक्टरी फाईल. गेटिंग इट? येस ऑर नो? येस. आणि सिम्पल टर्म्स मध्ये लक्षात ठेवायचं तर ऑर्डिनरी फाईल्स आर द फाईल्स विच डील इंटरनली विथ युअर ऑपरेटिंग सिस्टम. स्पेशल फाईल्स जे एक्सटर्नली आपण कनेक्शन करतो त्याच्याशी जे काही इंटरॅक्शन होतं दॅट कम्स अंडर स्पेशल फाईल्स. And a directory is basically related to both. It is combination of both. And it deals with the partition. Teen concept clear hai? Doubt hai kai? Doubt hai kai? नाही. नाव आपण फाईलशी रिलेटेड ज्या काही कमांड आहेत त्या बघायच्या आहेत. ओके, फर्स्ट इज पीडब्ल्यूडी. इट इज अब्रिवेटेड फॉर्म ऑफ प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी. ठीक आहे, आता प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी म्हणजे काय? विंडोज मध्ये इफ तुम्हाला सब फोल्डर असेल, ठीक आहे, तुम्ही तुमच्या नावाचा फोल्डर बनवला, और विल टेक एक्झाम्पल इज आयसीएस कॉलेज चा एक फोल्डर आहे. ठीक आहे, आयसीएस कॉलेजचा एक फोल्डर आहे. वेन आय ओपन इट त्याच्या आतमध्ये तीन फोल्डर्स आहेत, आय टी, सी एस आणि बी एम एस. आय टी, सी एस, बी एम एस च्या प्रत्येक फोल्डरच्या आतमध्ये देर आर 4 to 5 एक्स्ट्रा फोल्डर्स स्टेटिंग रोल नंबर, स्टुडंट्स इन्फॉर्मेशन, स्टुडंट्स मार्कशीट, स्टुडंट्स प्रोजेक्ट डिटेल्स, स्टुडंट्स कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि तुमचे जे काही असाइनमेंट असतील ते. असे 5-6 फोल्डर्स आहेत, ठीक आहे, प्रत्येक आय टी, सी एस, बी एम एस च्या अंडर. परत त्या फोल्डर्सच्या आतमध्ये देर विल बी वेरियस एक्सेल शीट्स, वर्ड फाइल्स विच कम्प्राइजेस ऑल युअर डेटाज इन डिफरंट, काय काय पार्टिशन केले असतील ते त्याच्यामध्ये डिफरंट ह्याच्यामध्ये. तर हे सगळं काय झालं? हे एक ट्री स्ट्रक्चर झालं. आणि नाव इफ आय से दॅट आय हॅव टू गो अँड ओपन the spreadsheet which is there present under CS under student assignment folder. जर मी असं म्हटलं, ठीक आहे, तर ह्या फ्लो मध्ये माझी प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी कोणती असणार आहे? माझी प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी कोणती असेल? क्वेश्चन समजलंय का? नाही, जरा परत सांगा. मग एवढ्या शांत कशाला बसता? लगेच विचारा ना. दामिनी, सामिया, सीमा, मोहित, परत सांगा. तुम्ही शांत बसत जाऊ नका, लगेच विचारत जा. नाही समजलं ते. ओके, तुमच्या सिस्टीम मध्ये, ठीक आहे, देर इज अ फोल्डर कॉल्ड आय सी एस कॉलेजचा एक फोल्डर बनवलाय. ठीक आहे, त्या फोल्डरच्या आतमध्ये मी तीन सब फोल्डर बनवलंय, एक आय टी चा आहे, एक सी एस चा आहे, एक बी एम एस चा आहे. परत आय टी च्या खाली मी 5 फोल्डर्स बनवले, सी एस च्या अंडर मी 5 फोल्डर्स बनवले, बी एम एस च्या अंडर परत 5 फोल्डर्स बनवले. द 5 फोल्डर्स विल बी लाईक स्टुडंट्स रेकॉर्ड, स्टुडंट्स अटेंडन्स, स्टुडंट्स मार्कशीट, स्टुडंट्स प्रोजेक्ट डिटेल्स आणि स्टुडंट असाइनमेंट. असे 5 मी बनवले. ठीक आहे, आणि आता जेव्हा मला एखादी स्प्रेडशीट जी स्टुडंट रेकॉर्डच्या अंडर आहे मला जर ती ओपन करायची असेल तर त्याचं प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी कोणती येणार? एवढंच सांगा मला. त्याची प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी कोणती येणार?
मॅम जे सब फोल्डर आहेत ते ना आरटीसीएस बीएमएस त्यापैकीच आहे ना कोणतं तरी? मला नाही माहिती, तुम्ही सांगणार मला काय विचारताय? मी सांगितलं इतकं सिम्प्लिफाईड करून सांगितलं. आता तुम्हीच कसे फोल्डर बनवता, तुमचा पहिला एक फोल्डर असतो ठीक आहे. आता सिम्पल सिम्पल मध्ये आपले जे अँड्रॉइड फोन आहे त्याच्यामध्ये फाईल मॅनेजर असतो. फाईल मॅनेजरच्या आतमध्ये काय असतं? एक तर इंटरनल मेमरी, एक्सटर्नल मेमरी. एक्सटर्नल मेमरी किंवा इंटरनल मेमरीच्या आत गेला की काय येणार? देर विल बी मल्टिपल ऑफ सब फोल्डर्स. एक तर फोटोज असेल, म्हणजे इमेजेस असतं, व्हिडिओज असतं, व्हॉट्सअप इमेजेस, नंतर अजून कुठले ऍप्लिकेशन असतील, तर सगळ्याचं एक कम्प्लीट तुम्हाला लिस्ट ऑफ फोल्डर्स मिळते तिथे. परत ते फोल्डर्सच्या आतमध्ये काय असतं? लिस्ट ऑफ युअर इमेजेस, व्हेरियस इमेजेस, बरोबर, व्हेरियस व्हिडिओज. मग आता जर तो व्हिडिओ मला सर्च करायचा असेल तर त्याची प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी कोणती आहे? जो सब फोल्डर असेल तोच ना मॅम. कोणता तेच विचारते. जो व्हिडिओज नावाचा सब फोल्डर असेल, इफ आय हॅव टू ओपन अ व्हिडिओ, दॅट विल बी युअर प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी. इन सिमिलर वे, इफ आय हॅव टू ओपन अ स्प्रेडशीट विच इज अंडर द स्टुडंट्स रेकॉर्ड, म्हणजे माझा स्टुडंट्स रेकॉर्ड हा माझा प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी झालाय, बिकॉज आय एम वर्किंग ऑन द ऍट्रिब्यूट विच आर अंडर दॅट डिरेक्टरी. समजतंय? त्या लोकेशनला त्या फाईल स्टोअर आहेत ज्याच्यावर मी काम करते, म्हटल्यावरती माझी करंट डिरेक्टरी कोणती झाली? करंट डिरेक्टरी कोणती झाली माझी? स्टुडंट्स रेकॉर्ड. स्टुडंट रेकॉर्ड. समजलं? सिंपल आहे. प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी नक्की. याच्यात काही कन्फ्युजन आहे या कमांड मध्ये? नाही. तुम्ही सगळ्यांनी कमांड लिहिलेत का? हो, मग सेंड केला ना तुम्हाला ग्रुपवर. कुठल्या कुठल्या कमांड लिहिलेत सांगा बघू. एक मिनिट बघू. नको सांगूस, एवढं लिहिलेत तर माहिती पाहिजे. एक कमांड सांग विथ इट्स एक्सप्लेनेशन. एलएस नाही, मला ही समोरची नकोय. आता एलएस आणि पीडब्ल्यूडी या झाल्यात, मला ते सोडून सांगा. दामिन तुझा आवाज नाही येत. दामिनी आहेस का? तुझा आवाज नाही येत. जोरात बोल. मी सांगू काय तोपर्यंत? हो सांग जरा लवकर सांग. MV used to move or rename the file. अजून CP कॉपी करायला. अजून पास ना, बाकीच्यांना सांगू देत. बाकीचे कोण बोलतच नाही. बोलतील ना. ऐश्वर्या, ऐश्वर्या, हेमंगी, सीमा, साम्या, म्यूट केला होता. हॅलो. MKDIR. MKDIR म्हणजे काय? CP कमांड. मेक डायरेक्टरी. सीमा बोलली. थांब थांब सीमा बोल. काय बोलली? CP कमांड. CP कशासाठी वापरतात? कॉपी फाईल फ्रॉम द करंट डिरेक्टरी.
बर आणि अजून एखादी कमांड सांग. अजून एमके डायरेक्टरी त्यांनी काय करतो आपण. असं कसं मग तुम्ही कमांड लिहत काय? जोपर्यंत कमांड क्लिअर होत नाही तोपर्यंत फाईल शी रिलेटेड बोलून काय उपयोग नाही. मोहित कमांड LS MKDIR हे सगळं सोडून सांग आता. MDIR ही कमांड. RM RMDIR Remove or delete the empty directory. अजून CD change the working directory. मला एक सांगा RMDIR नी डिलीट होते डिरेक्टरी किंवा फाईल व्हॉट्स एव्हर डिरेक्टरीज होते डिलीट तर ती परमनंट होते का टेम्पररी होते? परमनंटच असेल. असेल नाही कन्फर्म विचारते. कन्फर्म डिलीट होते मग टेम्पररी होते. RMDIR ने डिलीट होते फाईल? नाही नाही मग टेम्पररी. टेम्पररी नाही नाही होते डिलीट होते डिलीट होते. मी विचार परमनंट होते का काय होत? परमनंट होते. हॅलो कुठे गेला मॅम? मी इथेच आहे. RMDIR is basically used to remove files. Temporary. ठीक आहे. Which can be recovered easily. Screen दिसते? चॅट विंडो मध्ये सगळ्यांना दिसतय. आता जर आता कुठलीही कमांड इफ सपोज ओके इवन MKDIR दिस इज यूज टू मेक डिरेक्टरी ठीक आहे. सिम्पल इज व्हेनेव्हर यू हॅव टू डिलीट समथिंग परमनंट इन लिनक्स यू हॅव टू यूज दिस साइन स्टार ठीक आहे. त्यामुळे जर तुम्ही RMDIR स्टार केलं सॉरी RMDIR स्टार स्पेस नाहीये मध्ये तर इट विल परमनंटली डिलीट द फाईल. बट स्टील फाईल कुठेतरी आहे. स्टील फाईल रिसायकल बिन मध्ये कुठेतरी आहे ठीक आहे बॅकएंड मध्ये. सो RMDIR विल रिमूव्ह द फाईल्स टेम्पररी आय मीन रिमूव्ह द डिरेक्टरी टेम्पररी. RMDIR star will delete it permanently. आणि एक कमांड आहे RM RF star. या कमांड कधीच वापरायच्या नसतात. RM RF आणि RM RF star या दोन्ही कमांड कधीच वापरायच्या नाही लिनक्स मध्ये. But for your information, these two commands will completely delete the file from your operating system itself. Sufyan? Kon badbad karte hai? Yaha don ja commands ahet. RM-RF and RM-RF star. This will delete your directories, files, everything from the operating system that is bash itself. म्हणजे शेल मधून डिरेक्टली ते डिलीट होतात ज्याला रिकव्हरी पॉइंट कुठेच नसतो. क्लाउड मधून सुद्धा फाईल डिलीट होते. सो यू नेव्हर हॅव टू यूज दीज टू कमांड्स इन लिनक्स. दिस आर जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. वापरायची असेल तर RMDIR वापरा किंवा RMDIR स्टार वापरा किंवा फ्लश वापरा. याच्या व्यतिरिक्त RM-RF ह्या कमांडला कधीही टच करायचं नाही. दॅट इज जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. समजलं? हो मॅम. LS कमांड काय करते? इट विल गिव्ह यू द लिस्ट ऑफ फाईल्स. ठीक आहे. फक्त लिस्टिंग दे की कुठल्या फाईल्स तुमच्या ह्याच्यात आहेत सिस्टीम मध्ये.
पण इफ सपोज मला डिटेल्ड वर्जन हवं असेल की कुठे कुठली फाईल कधी क्रिएट झाली आहे, ती कोण युज करतय, त्या फाईलला कोणत्या परमिशन आहेत रीड राईट ऍक्सेसच्या, नंतर कोण ती फाईल कुठल्या टाइमला क्रिएट झाली आहे, ती कुठल्या लोकेशनला आहे, हे मला कसं कळेल? कुठली कमांड फायर केल्यावर कळतं मला? टाइप करा चॅट विंडो मध्ये कुठली कमांड असते ती. नाही माहित. नाही माहित का? मग कमांड केलात काय तुम्ही? एलएस च्या कमांड बघितल्या नाहीत का तुम्ही? नाही बघितल्या मॅम. तुम्ही 25 सांगितलं, आम्ही जेवढे भेटले तेवढे. हे बघ, एलएस बेसिकली विल गिव्ह यू लिस्ट ऑफ ऑल फाइल्स. एलएस हायफन एल ही कमांड तुम्हाला ऍक्च्युअल सगळे ऍट्रिब्यूट दाखवतात, किती कुठल्या टाइम स्टॅम्पला क्रिएट झाली आहे, तिला काय ऍक्सेस आहे, तिचं लोकेशन काय आहे, तिला किती स्टोरेज लागतंय, किती स्पेस खाते, ती कोणते युजर्स त्याला ऍक्सेस करतात, कुठल्या टर्मिनल वरती माउंट आहे, कुठल्या दिवशी ती माउंट झाली, हे सगळं ह्या कमांडने एलएस हायफन एल ने दिसत. ठीक आहे. सीपी इज यूज टू कॉपी द फाइल. एमव्ही इज यूज टू मूव अँड रीनेम द फाइल. अजून कुठली कमांड आहे? कॅट. कॅट काय करत? टू फाइल्स कॉन्कनेट करत. शाबास. कॅट काय करत? फाइल्स कॉन्केटिनेट करत. कॉन्केटिनेट हा त्याचा फुल फॉर्म झाला. मला ऍक्च्युअल मध्ये जर वाचलं असेल तर कॅट कमांड काय करत ते नीट सांगा. कमांड ऐकली कोणती? टच. हो लिहिले आम्ही. टच कमांड काय करतो? ऍक्सेस करतो फाईल. टच कमांड काय करतो? टच कमांड shows the information like last access time, last modification time and last change time. If you want to it, then use touch command. कोण कोस मला त्यातून काय समजतंय ते सांग. It is very simple. There are two commands, cat and touch, which are used to create or you can say which are used to open the files. ठीक आहे. आता फाईल म्हणजे काय याच्यामध्ये? इट माइट बी अ टेक्स्ट फाईल. ठीक आहे. और देर इट माइट बी अन एक्झिस्टिंग फाईल विच इज ऑलरेडी देअर इन द बॅकग्राऊंड, कुठेतरी स्टोअर केलेली आहे. ठीक आहे. मेजर डिफरन्स या दोघांचा काय आहे बघा, दोघही फाईल क्रिएशनला हेल्प करतात, फाईल ओपन करायला हेल्प करतात. कॅट ही अशी कमांड आहे, ठीक आहे, इन विच मी जर कॅट कमांड दिली, ठीक आहे, कॅट If Hello? I fire this command, command लिहते सोहम. Sorry. ही जर कमांड मी लिहिली, ठीक आहे, कॅट एरो फाईल नेम, ठीक आहे, तर माझी फाईल ओपन होणार आहे, फक्त ओपन होणार आहे. ठीक आहे. इन विच आय कॅन राईट अ डेटा. ठीक आहे. मी डेटा लिहिला. I came out of this, then I can again go and check if my contents are there. जर मी ही कमांड परत फाईल केली तर मला हॅलो वर्ल्ड डिस्प्ले होईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये आय हॅव क्रिएटेड इट, आय हॅव रिटर्न इट, बट नाव
मला ह्याच फाईल मध्ये डेटा ऍड करायचा, तर मी करू शकते का? दिस कमांड विल हेल्प यू टू ओपन द फाईल अँड सी द कंटेंट. पण जर मला कंटेंट ऍड करायचे असतील तर विल दिस कमांड वर्क? नाही काम करणार. आय हॅव टू गिव्ह टू इन्सर्शन फाईल, ठीक आहे, कॅट एरो एरो फाईल नेम. दिस मीन्स आय कॅन अपेंड द डेटा, मीन्स आय कॅन ऍड द डेटा. त्या सिम्बॉलला इन्सर्शन सिम्बॉल असं म्हणतात, ठीक आहे. सो कॅट फाईल नेम will help only to open and view the contents, okay, and cat file name will help to add the data. theek hai, difference samajla command madla? cat ek single insertion ani file name manje tumhi tithe kahi deu shakta. actually कुठलीही फाईल तुमची असेल तसं नाव देऊ शकता. इट इज जस्ट एन एक सिम्पल एक्झाम्पल दिलं मी, ज्याच्यामध्ये यू कॅन ओपन अँड व्ह्यू द कंटेंट. इफ यू ऍड टू इन्सर्शन सिम्बॉल्स टू द फाईल नेम, यू विल बी एबल टू ऍड द डेटा. ओके, ऍड द डेटा इन द सेन्स यू हॅव टू टाईप द डेटा, यू कम आउट ऑफ इट, नेक्स्ट टाइम यू कॅन अगेन ओपन द फाईल. ठीक आहे, ओपन केलीत फाईल तरी तुम्हाला त्याच्या आतला कंटेंट दिसेल. नाव वॉट कम्स इन टच कमांड? What comes in touch command? Touch command काय करतं? It provides the facility of create, view, add, modify, delete. Plus त्याचा खूप मेन ऍडव्हान्टेज आहे की तो टाइम स्टॅम्प डिस्प्ले करतो. म्हणजेच काय की ज्या टाइमला ती फाईल क्रिएट झाली आहे ते तुम्हाला दिसतं. इफ सपोज त्या फाईल वरती काही ऍक्शन झाले असतील, काही मॉडिफिकेशन झाले असतील, तर त्या तुम्हाला दिसतात फॉर दॅट स्पेसिफाईड टाइम विथ टाइम की ह्या टायमिंगला हे हे मॉडिफाय केलं होतं. इफ यू आर गोइंग टू डिलीट दॅट, सेम इन्फॉर्मेशन विल बी सीन की ह्या फाईल ह्या टायमिंगला ह्या डेटला ही फाईल डिलीट झाली होती. ठीक आहे, सो इन कॅट यू कॅन ओनली व्ह्यू द फाईल अँड यू कॅन ऍड द डेटा, बट युझिंग द टच कमांड यू कॅन क्रिएट द फाईल, यू कॅन व्ह्यू द फाईल, यू कॅन ऍड द कंटेंट, यू कॅन मॉडिफाय द कंटेंट, यू कॅन डिलीट द कंटेंट अँड मोर ओव्हर इट हेल्प्स टू डिस्प्ले द टाइम स्टॅम्प ऑफ इच अँड एव्हरी ऍक्टिव्हिटी. दोघांमधला डिफरन्स समजला? मग कॉन्केटिनेट चा मीनिंग काय? कॉन्केटिनेट इज बेसिकली कॉम्बिनेशन ऑफ टू फाइल्स किंवा टू स्टेटमेंट, बरोबर. पण हे सगळं डिक्शनरी मध्ये किंवा यू कॅन से हे लिटरल इंग्लिश मध्ये ह्याचा मीनिंग घेऊ शकतो. बट व्हाईल यू यूज द कमांड इट इज अब्रिवेटेड फॉर्म ऑफ कॉन्केटिनेशन, बट ऍक्च्युअल त्याचा यूज काय आहे? इट हेल्प्स टू ओपन दॅट ऑर डिस्प्ले द फाईल, किंवा यू कॅन ऍड अ सिम्पल वन लाइनर फाईल. आता मी काय करू शकते हे बघ, कॅट फाईल वन, ठीक आहे, आय क्रिएट ओपन केलं मी ही फाईल. आता सध्या ती ब्लँक आहे, त्यामध्ये इफ आय ऍड द डेटा, ठीक आहे, मी ही कमांड फायर केली, आय राईट हॅलो, ठीक आहे. तेव्हा मी ही कमांड फायर करेन आफ्टर ऍडिंग द डेटा, आय विल गेट द आउटपुट. आउटपुट ऍज ठीक आहे. पण आता परत मला डेटा ऍड करायचा या फाईल, तर आय अगेन राईट फाईल वन, ते मला इनपुट मागेल, मी राहीन, मी लिहिन तिथे वर्ल्ड. ठीक आहे, आता मी परत जर ती फाईल ओपन केली तर मला त्याचं आउटपुट कसं मिळणार आहे? हॅलो एका लाईनीवरती आणि वर्ल्ड एका लाईनीवरती, असं आउटपुट दिसणार आहे मला त्याच. गेटिंग इट? बट इफ टच फाईल वन अगर इफ वी क्रिएटेड, ओके, द डिफरन्स बिटवीन कॅट अँड टच, कॅटचं आउटपुट कसं आलं? एका ठिकाणी हॅलो आलो, दुसऱ्या लाईन वर वर्ल्ड आलं. बट टच कमांड इफ आय राईट टच
फाईल वन आय गेट मल्टिपल लाईन्स वेर आय कॅन ऍड आणि त्याचं आउटपुट एका स्ट्रिंग मध्ये येणार आहे. ठीक आहे, सिंपल वन लाईन मध्ये येणार. समजलं? काय डाऊट्स आहेत? मी ग्रुप वरती आपल्या टाकते, 10 कमांड्स टाकणार आहे. त्या 10 कमांड्स कम्प्लीट डिस्क्रिप्शन यूज मला उद्या हवाय, उद्याच्या लेक्चर लिहिलेत ना मी. तुम्हाला समजले कुठे पण? आणि सरासरी वाचायचं. जर मी एलएस कमांड सांगितली तर एलएस कमांड विथ इट्स अट्रिब्युट्स मला सगळे आले पाहिजेत. म्हणजे एलएस हायफन एल, एलएस हायफन ए एल, एलएस हायफन एल टी आर, हे सगळे आले पाहिजेत. आर एम कमांड झाली तर आर एम, आर एम हायफन आर एफ, आर एम हायफन आर, हे सगळे आले पाहिजे. कळलं का? मी 10 कमांड देते तुम्हाला ग्रुपमध्ये. मला उद्याच्या लेक्चरला डिस्कस करायचे, म्हणजे कमांड हा टॉपिक संपून जाईल माझा. काय डाऊट असतील तर ग्रुपवर विचार. ओके ओके.